Dear student, पा मुलांनी हे शिकवायला सुरुवात केली कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमचा स्टडी इतपर्यंत आपण शिकून आलो होतो, परंतु काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही तो व्हिडिओ डिलीट करतोय आणि पुन्हा हा पॉइंट रिपीट करतोय, समजून घ्या. म्हणून तुम्ही आता त्यामुळे तुम्हाला वाटेल की अगोदर कसे देऊन ठेवले सरांनी, तर त्या व्हिडिओ काढताना जरा थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे आम्ही तो जो अर्धवट व्हिडिओ झाला तो डिलीट मारतोय आणि परत रिस्टार्ट करतोय. म्हणून तुम्ही समजून घ्या. आता पहा, आपल्याला ऍप्लिकेशन शिकायचे कशाचं, सर्क्युलर मोशनचं. नेक्स्ट ऍप्लिकेशन कोनिकल पेंडुलम. अगोदर आपण दोन ऍप्लिकेशन शिकलो, मोशन ऑफ व्हेइकल ऑन हॉरिझॉन्टल कर्व रोड, मोशन ऑफ व्हेइकल ऑन बँक रोड. आता हे नेक्स्ट ऍप्लिकेशन शिकायचे कोनिकल पेंडुलम. तर त्याच्या अगोदर, कोनिकल पेंडुलम समजण्याच्या अगोदर तुम्हाला पेंडुलम म्हणजे काय ते कळलं पाहिजे का, बरोबर. आता मला मी फेस करत नाही, तुम्ही इकडे समजून घ्या पेंडुलम म्हणजे काय. पहा, पहिली ती कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगतो. सिंपल पेंडुलम, नुसतं पेंडुलम म्हटलं तरी चालेल किंवा सिंपल पेंडुलम म्हटलं तरी चालेल. सिंपल पेंडुलम, ओके. फॉर बाय सिंपल पेंडुलम, वी हॅव टेकन टेक अ वन स्ट्रिंग, दोरी घ्या. पण फिजिक्सच्या भाषेमध्ये म्हणजे त्याला आयडियल पेंडुलम म्हणतात, आयडियल सिंपल पेंडुलम, नॉट प्रॅक्टिकल. तर फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये दॅट स्ट्रिंग मे बी अज्युम मासलेस, इनएक्सटेन्सिबल, फ्लेक्झिबल लॉन्ग स्ट्रिंग हुज वन एंड इज अटॅच टू अ रिजिड सपोर्ट. एक तो रिजिड सपोर्टला जोडायचं, अँड अदर एंड इज अटॅच टू अदर एंड इज अटॅच टू वन स्मॉल टायनी, व्हेरी स्मॉल टायनी ऑब्जेक्ट, इट इज कॉल्ड बॉब. याला काय म्हणतात, बॉब. एका स्ट्रिंगला एक अतिशय लहान ऑब्जेक्ट अटॅच केलेली असते, दिस इज कॉल्ड सिंपल पेंडुलम, लक्षात घ्या. आता याला बॉब म्हणायचं जे आपण अटॅच करतो ना, इथे स्मॉल ऑब्जेक्ट. या पेंडुलमला आपण ऍक्च्युली इट इज ओनली कॉल्ड ॲज अ पेंडुलम, लक्षात घ्या. मी शब्द काय लिहिला होता, सिंपल पेंडुलम, बट ओनली इट इज कॉल्ड पेंडुलम और सिंपल पेंडुलम. पेंडुलम आता या बॉबला आपण वेगवेगळ्या प्रकारे मोशन देऊ शकतो, टू अँड फ्रो मोशन अशी, मागे पुढे, लक्षात घ्या. या पद्धतीने जर या पेंडुलमला आपण या पद्धतीने मोशन दिली टू अँड फ्रो, तर याला म्हणतात मुलांनो सिंपल पेंडुलम. आता मी बरोबर लिहिलो पाहिजे, सिंपल पेंडुलम, ओके. आता हा जो पेंडुलम होता आपण प्रथम बनवलेला, त्याला वेगळ्या प्रकारे मोशन द्यायची. कशी द्यायची, तर हा जो बॉब आहे, दिस बॉब रिव्हॉल्व्स इन हॉरिझॉन्टल सर्कल, बॉब रिव्हॉल्व्स इन हॉरिझॉन्टल सर्कल, अँड देअरफॉर दि स्ट्रिंग मेक्स अँगल, दॅट इज कोनिकल शेप, मेक्स कोनिकल शेप, अँड देअरफॉर इट इज कॉल्ड कोनिकल पेंडुलम. मुलांनो तो जो बॉब आहे, बॉब तो आता हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरणार आणि त्यामुळे स्ट्रिंगचा आकार कोणच्या आकारासारखा तयार होणार, लक्षात घ्या, लाईक दिस कोनिकल, ओके. मग स्ट्रिंगचा आकार कोणच्या आकाराचा तयार झाला, म्हणून त्याचं नाव काय, कोनिकल पेंडुलम. सो कोनिकल पेंडुलमची प्रथम तुम्हाला काय आली पाहिजे, डेफिनेशन. कोनिकल पेंडुलम इज अ सिंपल पेंडुलम, लक्षात घ्या, सिंपल पेंडुलम. This
in which Bob, this Bob, describes horizontal circle and string makes a conical shape. Therefore, it is called conical pendulum. मुलांनो आता आपण कोनिकल पेंडुलमचा स्टडी करणार आहोत. कोनिकल पेंडुलम मध्ये तुम्हाला कोनिकल पेंडुलमच्या पीरियडचा डेरिवेशन काढायचे. पीरियड टी ऑफ कोनिकल पेंडुलम. ओके, मग आता पाहायचं, लक्ष द्या. वी हैव टेकन हियर वन क्रॉस सेक्शन ऑफ कोनिकल पेंडुलम इन व्हिच small m is the mass of bob of conical pendulum. Small m here, mass of bob of conical pendulum. Capital L, length of string of pendulum or conical pendulum. Theta, this angle, semi vertical angle of conical pendulum. R, radius of circular path of pendulum, conical pendulum. हे आपण अजून केलं. स्मॉल एम काय, मास ऑफ बॉब ऑफ दिस पेंडुलम. कॅपिटल एल काय, लेंथ ऑफ स्ट्रिंग ऑफ पेंडुलम. थीटा काय म्हणालो, सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ पेंडुलम. अँड आर इज द रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ ऑफ पेंडुलम. लक्षात घ्या, आता आपल्याला कशाचे डेरिवेशन काढायचे, पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. ओके, आता व्हेन दिस बॉब revolves along this circular path, then there are two forces acting on the bob at any position on its path. So consider bob at position B. आपण बॉब कुठे घेतला, at position B ला घेतला. लक्षात घ्या, कोणत्याही position ला घेतला, आपण कुठे घेतला, B ला. किती forces आहे, there are two forces acting on bob. First force, weight mg vertically downward. See here, weight mg vertically downward. And second force, tension T0. T0 का घेतलं, कारण पीरियड साठी T सिंबॉल आहे. आपल्याला समजण्यासाठी टेन्शन T0 घेतलं. टेन्शन T0 अलॉंग द स्ट्रिंग टुवर्ड्स रिजिड सपोर्ट. लक्षात घ्या, टेन्शन T0 अलॉंग द स्ट्रिंग टुवर्ड्स रिजिड सपोर्ट. ओके, आता डायग्राम मध्ये बघा, T0 इज नॉट बॅलन्स बाय MG और MG इज नॉट बॅलन्स बाय T0. मुलांनो, ज्यावेळी हा बॉब असा सर्कल हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरतो, त्यावेळेला स्ट्रिंग काय करते, त्याला असे ओढून धरते ना. स्ट्रिंग जर ब्रेक झाली तर बॉब सर्क्युलर मोशन करेल का, नाही. म्हणजे T0 टेन्शन त्याला काय करतं, फोर्स देतो. कशासाठी, त्याला ओढून धरण्यासाठी. लक्षात घ्या, मुलांनो डायग्राम मध्ये बघा, एमजी इज नॉट बॅलन्स बाय T0. एमजी ला T0 बॅलन्स करत नाही. देअरफॉर रिझॉल्व T0 म्हणजे काय, परत एकदा सांगतो, T0 means what? Tension in the string. Delay in the path. So resolve T0 into two components. Two perpendicular components. Don component madhe T0 cha apan resolution karu. Pahila component पार डायग्राम मध्ये लक्षात घ्या, हा वर्टिकली अपवर्ड, दिस अँगल बिकम्स थीटा अँड दिस कंपोनेंट हॉरिझॉन्टल कंपोनेंट. मग थीटा च्या ऍडजेसंट साइड काय होईल, T0 cos थीटा. थीटा च्या अपोजिट साइड काय होईल, T0 sin थीटा. वर्टिकली वर्टिकल कंपोनेंट कोणता, T0 cos थीटा. T0 cos theta and second horizontal component, horizontal component
हॉरिझॉन्टल कंपोनेंट कोणता टी झिरो साइन थीटा ठीक आहे. मग मुलांनो आपण पहा इथे तुम्हाला समजून सांगितले की टी झिरो चे रिझॉल्यूशन केलं टी झिरो कॉस थीटा आणि टी झिरो साइन थीटा. आता टी झिरो कॉस थीटा कोणाला बॅलन्स करेल एम जी ला इक्वल अँड अपोजिट आणि टी झिरो साइन थीटा काय काम करतो इट इज टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल दैट इज प्रोवाइड्स सेंट्रीपिटल फोर्स फॉर द मोशन ऑफ दिस बॉब फॉर सर्कुलर मोशन ऑफ बॉब. नाउ टी झिरो साइन थीटा दिस टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कुलर पाथ टी झिरो साइन थीटा सी हियर टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कुलर पाथ टुवर्ड सेंटर ऑफ सर्कुलर पाथ देअरफोर इट प्रोवाइड्स सेंट्रीपिटल फोर्स फॉर सर्कुलर मोशन ऑफ दिस बॉल काय प्रूव होतो सेंट्रीपिटल फोर्स. मग काय येईल मुलांनो देअरफोर टी झिरो साइन थीटा बघा टी झिरो काय प्रूव होतो सेंट्रीपिटल फोर्स टी झिरो साइन थीटा इज इक्वल टू सेंट्रीपिटल फोर्स एम आर ओमेगा स्क्वेअर. आता मुलांनो सेंटीमीटर फोर्स चे दोन तीन फॉर्म्युले आहेत एम व्ही स्क्वेअर अपॉन आर एम व्ही ओमेगा एम आर ओमेगा स्क्वेअर कोणतेही घेतलं तरी चालेल. आता आपल्याला पीरियड काढायचा ना टी बरोबर काय ट्वाईस पाय अपॉन ओमेगा म्हणून आपण यामध्ये ओमेगा कन्सिडर केला लक्षात घ्या. सो इक्वेशन नंबर वन ओके अँड सेकंड एम जी इज बॅलन्स बाय टी झिरो कॉस थीटा टी झिरो कॉस थीटा इज बॅलन्स बाय एम जी देअरफोर टी झिरो कॉस थीटा इज इक्वल टू व्हॉट एम जी. इक्वेशन नंबर टू आपल्याला ही दोन इक्वेशन या डायग्राम मधून मिळाली समजलं टी झिरो साइन थीटा इज इक्वल टू काय एम आर ओमेगा स्क्वेअर अँड टी झिरो कॉस थीटा इज इक्वल टू व्हॉट एम जी. नाउ डिवाइड इक्वेशन वन बाय टू डिवाइड इक्वेशन वन बाय टू एक ला दोन ने डिवाइड करू आपण कळवीत पहा टी झिरो साइन थीटा अपॉन टी झिरो कॉस थीटा इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर अपॉन एम जी ठीक आहे. एक ला दोन ने डिवाइड करायचं एल एच एस ला एल एच एस ने आर एच एस ला आर एच एस ने डिवाइड करायचं टी झिरो कॅन्सल एम एम कॅन्सल पीरियडचं सूत्र काय टी बरोबर ट्वाईस पाय अपॉन ओमेगा म्हणून आपल्याला कशाची किंमत काढायची ते ओमेगाची समजलं. मग काय होईल देअरफोर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर काय पहा ओमेगा स्क्वेअर इथे राहील आर अपॉन जी इकडे आलं पाहिजे जी अपॉन आर म्हणजे जी साइन थीटा अपॉन आर कॉस थीटा समजते. आता मुलांनो ह्या इक्वेशन मध्ये बघा लेंथ ऑफ पेंडुलम आलेलं नाही लेंथ ऑफ पेंडुलम म्हणून आपण काय करू लेंथला या इक्वेशन मध्ये आणण्यासाठी आर ची व्हॅल्यू टाकू. मग फ्रॉम फिगर बघा डायग्राम वरून बघा आर डी डिस्टन्स इज आर दिस अँगल इज थीटा ठीक आहे अँड दिस इज
हायपोटेनियस डायगोनल हायपोटेनियस मग आता आर काय अपोजिट साइड आहे ना थीटाची म्हणजे आपल्याला कोणती ट्रिग्नोमेट्री वापरावी लागेल साइन बिकॉज आर इज अपोजिट साइड ऑफ थीटा देयरफॉर साइन थीटा इज इक्वल टू साइन थीटा इज इक्वल टू व्हाट अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस आर अपॉन एल therefore r is equal to l sin theta kashi ki kimmat aali r ki samajhle mata above equation becomes therefore omega square is equal to g sin theta ki tasach rahe ani r ki kimmat kay kashi ki kimmat aali r ki L sin theta into apna kya hai shilab cos theta theek hai kaise ki kimmat takli r ki kya cancel hui sin theta cancel aur kya hui omega square is equal to g upon l cos theta ठीक है g upon l cos theta taking square root on both side omega is equal to into square root g upon l cos theta ठीक है आता omega ची वैल्यू मिळाली आता period चा फॉर्मुला काढणं खूप सोपं t बरोबर व्हाट twice y upon omega त्यामध्ये ही व्हॅल्यू टाकली की आपल्याला पीरियडचा फॉर्म्युला मिळणार लक्षात घ्या आता पहा परत एकदा आपण काय केलं डायग्राम काढली यावरून हे सगळं अज्यूम करायचं स्मॉल m l थीटा r नंतर कंसीडर बॉब एट पोझिशन b देयर आर टू फोर्सेस mg वर्टिकली डाउनवर्ड एंड t0 अलोंग द स्ट्रिंग towards rigid support mg is not balanced by t0 therefore t0 resolve into two component konte vertical component t cos theta and horizontal component t0 sin theta yavarun apan ti don equation milavli and tyavarun aplyala omega chi value milali ata mulanno period cha formula kadna soppa kaam rahilela ahe period but period t is equal to twice pi upon omega ठीक है substituting value of omega substituting value of omega मंकावेल पा t is equal to twice pi upon root of g upon l cos theta ठीक है आता डिनोमिनेटर ला है न्यूमरेटर ला काय होईल टर्म रिवर्स होती देयरफॉर t is equal to twice pi root of l cos theta upon g so this is the expression for period of conical pendulum t is equal to twice pi root of l cos theta upon g samajh lo l length of string g acceleration due to gravity mulanne ya doni value या पॉइंटला बदलणार नाही या लेंथ ऑफ स्ट्रिंग स्ट्रिंगची लांबी किंवा लांबी वाढू शकत नाही किंवा कमी होऊ शकत नाही आणि जी या प्लेसला बदलू शकत नाही म्हणजे एज एल एंड जी आर कॉन्स्टंट पीरियड टी डिपेंड्स ऑन थीटा दैट इज सेमी वर्टिकल अँगल हे कन्क्लूजन आपण खाली लिहून टाकायचं मुलांनो एज एल एंड जी
L and G are constant, are not variable, not variable, बराबर बदलना रहना है. Therefore, period T depends on theta, that is semi-vertical angle of this conical pendulum. समझते? मग T चा हा जो फॉर्मूला आला है, period of conical pendulum, period of conical pendulum चा जे फॉर्मूला आला है, ते समझून घ्या. T बराबर twice pi upon L cos theta upon G, बराबर L cos theta upon G. हम पीरियड कशावर अवलंबून आहे? थीटा वर. लक्षात घ्या, मग या पद्धतीने आपण कशाचा फॉर्म डेरिवेशन घेतला? पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. परत एकदा समजून घ्या की पीरियड ऑफ कोनिकल, पहिला कोनिकल पेंडुलमची तुम्हाला डेफिनेशन आली पाहिजे. काय कोनिकल पेंडुलम? इज अ सिंपल पेंडुलम इन व्हिच बॉब डिस्क्राइब्स हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ and string describes conical shape, therefore it is called conical pendulum. त्यामध्ये मग तुम्ही बॉब, स्मॉल एम, मास ऑफ बॉब वगैरे अज्यूम करायचं. त्यानंतर आपण पीरियडचा फॉर्मुला काढतोय. मग बॉबला कुठे कंसीडर केले? ऍट पोझिशन बी, म्हणजे ऍट एनी पोझिशन ऑन इट्स पाथ. देयर आर टू फोर्सेस, एम जी वर्टिकली डाउनवर्ड, टी झिरो टेंशन अलॉन्ग द स्ट्रिंग. आता M0, M0 ला T0 बॅलन्स करते, लक्षात देते, दे आर नॉट इक्वल अपोजिट. म्हणून आपण काय केलं? T0 रिझॉल्व इनटू टू कंपोनेंट, वर्टिकल कंपोनेंट T0 cos theta अँड हॉरिझॉन्टल कंपोनेंट T0 sin theta. आता T0 sin theta काय पुरवतो? सेंट्रीपिटल फोर्स, बिकॉज इट इज टुवर्ड सेंटर, अँड T0 cos theta इज बॅलन्स बाय MG. त्यावरून हे दोन इक्वेशन मिळवली. डिवाइड इक्वेशन 1 बाय 2, मॅथमॅटिकल ऍप्लिकेशन हियर. नाव वी गेट व्हॅल्यू ऑफ ओमेगा. नाव द फॉर्मुला फॉर पीरियड इज टी बरोबर ट्वाइस पाय अपॉन ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू टाकली आपण, आपल्याला हे इक्वेशन मिळालं. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला हे इक्वेशन येईल त्यावेळी आर ची व्हॅल्यू ह्या डायग्राम म्हणून काढा, आणि ती आर ची व्हॅल्यू काय येते? एल साईन थीटा. ती व्हॅल्यू इथे प्लेस करा आणि नंतर ओमेगाची व्हॅल्यू याच्यात टाका. लक्षात घ्या, मग आपल्याला काय इक्वेशन मिळालं? टी इज इक्वल टू ट्वाइस बाय रूट ऑफ एल कॉस थीटा अपॉन जी. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. मुलांनो, येथे हे ऍप्लिकेशन आज कंप्लीट केलं आणि पुढल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला नेक्स्ट ऍप्लिकेशन शिकवेन. Okay.